नमस्कार नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्वे या संदर्भातील रिपोर्ट कार्डचे वाचन कसे करावे याबाबत हा व्हिडिओ आहे या, या नॅशनल अचीवमेंट सर्वे परीक्षेला शिक्षण क्षेत्रामध्ये खूप महत्व आहे <coughs> नॅस परफॉर्मन्स परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पीजीआय रँकिंगमध्ये सुद्धा महत्व आहे राज्याच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये एकूण एक हजार गुण आहेत आणि त्या एक हजार गुणापैकी तीनशे गुण हे या नॅस परफॉर्मन्सशी संबंधित आहेत म्हणजे एक हजारपैकी तीनशे गुण थर्टी पर्सेंट वेटेज हा नॅसच्या परफॉर्मन्सला आहे त्यासोबतच डिस्ट्रिक्ट पीजीआय रिपोर्ट असतो या जिल्ह्याच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स या रिपोर्टमध्ये एकूण सहाशे गुणांपैकी एकशे ऐंशी गुण हे नॅसच्या परफॉर्मन्सशी संबंधित आहेत यामध्ये सुद्धा तीस टक्के वेटेज आहे म्हणजेच नॅसमधील जो परफॉर्मन्स आहे त्याचा पीजीआयच्या रँकिंगमध्ये थर्टी पर्सेंट वेटेज आहे असं आपल्याला दिसून येतं आता आपण थोडस हे नॅसचे रिपोर्ट कार्ड कशा प्रकारे आपण ऑनलाईन पाहू शकतो ते बघा नॅसच्या रिपोर्ट कार्डसाठी आपल्याला गुगल मध्ये नॅस रिपोर्ट कार्ड दोन हजार एकवीस अशा प्रकारे सर्च करायचं आहे नॅस रिपोर्ट कार्ड दोन हजार एकवीस अशा <coughs> प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला एस टी टी पी एस नॅश डॉट गव्हर्नमेंट डॉट इन रिपोर्ट कार्ड टू थाउजंड ट्वेंटी वन अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट दिसेल या वेबसाईटला तुम्ही क्लिक करा नॅशनल अचीवमेंट सर्वे टू थाउजंड ट्वेंटी वन रिपोर्ट कार्ड तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट कार्डमध्ये नॅशनल रिपोर्ट कार्ड दिसेल या ठिकाणी हा नॅशनल रिपोर्ट कार्ड आहे पुढे स्टेट रिपोर्ट कार्ड आहे त्यापुढे डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कार्ड आहे व आपल्याला जो रिपोर्ट कार्ड वाचायचं आहे त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल स्टेटच्या <kuh> रिपोर्ट कार्डसाठी या ठिकाणी क्लिक करायचंय त्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आपल्याला आता डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कार्ड बघा या ठिकाणी मी डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कार्डला क्लिक करतोय डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कार्डला क्लिक केल्यावर मला दोन ऑप्शन येतात पहिला येत आहे की स्टेट सिलेक्ट करा राज्य सिलेक्ट करा या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय आणि पुढे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट राज्य निवडा आपल्याला सॉरी जिल्हा निवडा डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट समजा मी सोलापूर निवडलं सोलापूर डिस्ट्रिक्ट तर अशा प्रकारे माझ्या पुढे स्क्रीन येईल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे रिपोर्ट व्ह्यू या ठिकाणी दिसतं बघा रिपोर्ट व्ह्यू हे जे आहे या ठिकाणी तुम्हाला ती पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेता येईल की ज्यामध्ये इयत्ता तिसरी पाचवी आठवी दहावीचे सोलापूर जिल्ह्याचे रिपोर्ट तुम्हाला मिळतील किंवा सोलापूर जिल्ह्याचा परफॉर्मन्स जो आहे तिसरी पाचवी आठवी दहावीचा आपल्याला या ठिकाणी मिळेल तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे रिपोर्ट व्ह्यू या रिपोर्ट व्ह्यूला आपण क्लिक केलं की आपल्याला ही जे जी, सोलापूर जिल्ह्याचं रिपोर्ट कार्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होईल अशा प्रकारे आपण इतर जिल्ह्यात सुद्धा डाउनलोड करून घेऊ हो शकतोय <coughs> आपल्याला हे रिपोर्ट कार्ड आपण पाहू शकतोय इव्हन दोन हजार सुद्धा रिपोर्ट कार्ड आपल्याला अवेलेबल आहेत आपण सर्च करताना नॅश टू थाउजंड सेवनटीन रिपोर्ट कार्ड असं सर्च करावं जेणेकरून तुम्हाला ते रिपोर्ट कार्ड मिळतील ओके आता हे रिपोर्ट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते रिपोर्ट कार्ड दिसतील अशा प्रकारे तुम्हाला हा बत्तीस पानाचा रिपोर्ट कार्ड आहे अशा प्रकारे हा रिपोर्ट कार्ड दिसतोय हा नॅशनल अचीवमेंट सर्वे टू थाउजंड ट्वेंटी वन सोलापूर महाराष्ट्र याबाबत हा रिपोर्ट कार्ड आहे आता आपण बघूयात हा डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कार्ड वाचायचा कसा त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात सुरुवातीला थोडीशी बेसिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची सुद्धा बेसिक माहिती आहे त्यानंतर रिझल्ट फॉर क्लास थ्री तिसरीचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काय काय शिकायला मिळालं विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती आहे आता आपल्याला इथून पेज नंबर आठ म्हणजे पेज नंबर जे आठ आहे इथून आपल्याला हा रिपोर्ट कार्ड महत्वाचा आहे इथून हा आपण समजून घेऊयात बघा आता इयत्ता तिसरीचा हा रिपोर्ट कार्ड आहे येत मध्ये आपण थोडस बारकाईने बघूयात आपल्याला या ठिकाणी येत दिसते क्लास थ्री येत तिसरी एकूण येत तिसरी मध्ये तिसरीच्या या सर्वे मध्ये किंवा परीक्षेसाठी एकूण सत्तेचाळीस शाळांनी पार्टिसिपेशन केलं होतं एकूण सत्तेचाळीस शाळांचा सहभाग आहे या सत्तेचाळीस शाळांमधील एकूण एकशे पस्तीस शिक्षकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला होता एकशे पस्तीस टीचर आणि या तिसरीच्या सत्तेचाळीस शाळांमधील अकराशे एकोणीस विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अकराशे एकोणीस विद्यार्थ्यांनी या नॅस सर्वेमध्ये सहभाग घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला पुढे दिसेल या इयत्ता तिसरीचं परफॉर्मन्स काय आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी येतं तिसरीचा परफॉर्मन्स म्हणजे त्याच मुद्द्याच्या खाली या ठिकाणी पहिला हा डिस्ट्रिक्ट परफॉर्मन्स आहे दुसरा हा स्टेट परफॉर्मन्स आहे आणि तिसरा नॅशनल परफॉर्मन्स आहे यामध्ये लँग्वेज म्हणजे हा येतं तिसरी लँग्वेजचा परफॉर्मन्स डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल येतं तिसरी मॅथमॅटिकचा परफॉर्मन्स डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल येतं तिसरी एन्व्हायरमेंटल स्टडीचा परफॉर्मन्स डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल तर अशा प्रकारे आपल्याला या तीनही विषयाचे परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आपण सुरुवातीला हा जो लँग्वेजचा परफॉर्मन्स आहे लँग्वेज आणि हा लँग्वेजचा डिस्ट्रिक्टचा परफॉर्मन्स आहे सेव्हन्टी सेवन तर या सेवन्टी सेव्हनचा अर्थ काय होतोय ते आपण थोडस बघूया आता या सेवन्टी सेव्हनचा अर्थ समजण्याच्या आधी थोडस आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात जेणेकरून आपल्याला ही संकल्पना लवकर समजेल बघा माझ्याकडे एक वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये तिसरीला एकूण समजा पाच विद्यार्थी आहेत इथं तिसरीचा वर्ग आहे आणि त्या तिसरीच्या वर्गामध्ये एकूण पाच विद्यार्थी आहेत तर त्या पाच विद्यार्थ्यांना मी नॅशची प्रश्नपत्रिका दिली आणि त्यांचे गुण घेतले किंवा मार्क घेतले तर मला अशा प्रकारे दिसून येतं मग त्याचा परफॉर्मन्स काय ते आपण बघूयात म्हणजे हे सिम्पल एक्झाम्पल एकदा आपल्याला समजलं की मग आपल्याला ते परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे समजू शकतं माझा वर्ग आहे मी शिक्षक आहे आणि मला माझ्या या तिसरीच्या वर्गामध्ये एकूण पाच विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांना मी लँग्वेज विषयाच्या एकूण प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण पंधरा प्रश्न असलेले प्रश्नपत्रिका दिले म्हणजे एका प्रश्नपत्रिकेमध्ये लँग्वेजचे पंधरा प्रश्न आहेत अशा प्रकारची प्रश्नपत्रिका मी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आता एकूण पाच विद्यार्थी आहेत हा पहिला विद्यार्थी रमेश आहे या रमेशचे एकूण पंधरा प्रश्नापैकी बारा प्रश्न करेक्ट आले हा दुसरा सचिन आहे सचिनचे पंधरापैकी अकरा प्रश्न करेक्ट आले हा राधा तिसरा विद्यार्थी आहे राधाचे तेरा प्रश्न करेक्ट आले चौथा विद्यार्थी प्रकाश प्रकाशचे एकूण अकरा प्रश्न करेक्ट आले आणि पाचवा विद्यार्थीने आहे अंजली याचे तेरा प्रश्न करेक्ट आले म्हणजे माझ्याकडे एकूण पाच विद्यार्थी होते आणि या पाच विद्यार्थ्यांचे पंधरापैकी किती प्रश्न बरोबर आले पहिल्या विद्यार्थ्याचे बारा प्रश्न बरोबर आले दुसऱ्याचे अकरा तिसऱ्याचे तेरा प्रश्न बरोबर आले चौथ्या विद्यार्थ्याचे अकरा प्रश्न बरोबर आले आणि पाचवे विद्यार्थ्यांचे तेरा प्रश्न बरोबर आले आता हे सर्व प्रश्न आहेत पंधरापैकी एवढे बरोबर पंधरा प्रश्नापैकी बारा अकरा तेरा अकरा तेरा अशा प्रकारे करेक्ट उत्तर त्यांनी दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी मग आता या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची जर मी बेरीज केली या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज केली तर ही बेरीज होते साठ ओके या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणाची बेरीज केली ही बेरीज होते साठ ओके आता एकूण विद्यार्थ्यात पाच या पाच विद्यार्थ्यांच्या गुणाची बेरीज होते साठ समजा मी याची सरासरी काढली सरासरी काढली ती किती होते बघा तर सरासरी काढण्यासाठी आपण काय करतो एकूण गुणांची बेरीज भागीले एकूण विद्यार्थी म्हणजे एकूण गुणाची बेरीज साठ आहे भागीले एकूण विद्यार्थी आहेत पाच साठ भागिले पाच करावं लागेल म्हणजे मला उत्तर मिळेल बारा म्हणजेच काय या पाच विद्यार्थ्यांच्या गुणाची सरासरी किती आहे गुणांची सरासरी आहे बारा गुणांची सरासरी बारा आहे पाच विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी बारा आहे ओके बघा मी काय सांगतोय पाच विद्यार्थ्यांचे टोटल मार्क साठ झाले आणि या पाच विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज मार्क सरासरी गुण किती झाले बारा किती पैकी बारा पैकी बारा कारण एकूण प्रश्न पंधरा होते या पैकी सर्व विद्यार्थी मिळून सरासरी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात बघा अजून एकदा मी रिपीट करतोय की एकूण पंधरा प्रश्न आहेत या पंधरापैकी सर्व विद्यार्थी मिळून सरासरी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात सरासरी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात आपल्याला ही वाक्य रचना महत्वाची आहे सरासरी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात ओके आता हे सरासरी कुणी सर्व विद्यार्थी मिळून हा सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे हे जे पाच विद्यार्थी आहेत ते पाच विद्यार्थी म्हणजे हे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात मग आता पैकी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात या सरासरी समजा मी पर्सेंटेज काढलं पैकी बारा प्रश्न करेक्ट सोडवतात म्हणजेच काय पंधरापैकी बारा म्हणजे ऐंशी टक्के होय ट्वेल्व आउट ऑफ फिफ्टीन मीन्स एटी पर्सेंट म्हणजे बारा पंधरापैकी एकूण बारा प्रश्न सरासरी करेक्ट सोडवतात पंधरापैकी बारा म्हणजे ऐंशी टक्के परफॉर्मन्स आहे ऐंशी टक्के त्या मुलांचा परफॉर्मन्स आहे मग आता हे ऐंशी टक्के परफॉर्मन्सचं वाचन कसं करायचं तर त्याचं वाचन असं आपल्याला करायचं आहे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी ऐंशी टक्के प्रश्न करेक्ट सोडवतात बघा ऑन अन एव्हरेज सर्व विद्यार्थी मिळून ऐंशी टक्के प्रश्न करेक्ट सोडवतात आपण या ठिकाणी लिहिले बघा ऑन एन ऍव्हरेज एटी पर्सेंट ऍटम्स ऍटम्स म्हणजे क्वेश्चन्स ऑन एन एव्हरेज एटी पर्सेंट ऍटम्प किंवा क्वेश्चन आन्सर्ड करेक्टले सर्व विद्यार्थी मिळून सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात सर्व विद्यार्थी मिळून सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात आता सरासरी आणि पर्सेंटेज हे आपण दोन या ठिकाणी का बर वापरतोय कारण आधी आपण याची सरासरी काढलेली आहे आधी आपण बघा सरासरी काढलेली आहे एकूण सर्व मुलांच्या गुणाची बेरी साठ झाली भागीले पाच केलं आपण तर आपल्याला उत्तर आलं बारा बारा ही सरासरी आहे बारा ही जी सरासरी आहे या सरासरीचा आपण पर्सेंटेज काढतोय पंधरापैकी बारा सरासरी असेल तर पंधरापैकी बारा म्हणजे ऐंशी टक्के परफॉर्मन्स त्यामुळे वाचताना आपण कसं वाचतोय की सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात असं आपण त्याला म्हणतोय त्यामुळे इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणलंय ऑन एन एव्हरेज एटी पर्सेंट क्वेश्चन आन्सर्ड करेक्टली अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो बघा आता आपण आपल्या मूळ या रिपोर्ट कार्डकडे जाऊयात सिंपल आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा आणखीन एक आपण वेगळ्या भाषेत असं म्हणू शकतो की समजा या पाच विद्यार्थ्यांना हे जे पाच विद्यार्थी आहेत या पाच विद्यार्थ्यांना समजा मी शंभर प्रश्न दिले या पाच विद्यार्थ्यांना मी शंभर प्रश्न दिले लँग्वेजचे ओके प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर प्रश्न दिले तर हे पाच विद्यार्थी मिळून सरासरी हे पाच विद्यार्थी मिळून सरासरी ऐंशी प्रश्न अचूक सोडवतील किंवा अचूक सोडवतात या ऐंशी टक्के परफॉर्मन्सचा अर्थ काय प्रत्येक मुलाला शंभर प्रश्न दिले मी तर हे पाच विद्यार्थी मिळून सरासरी ऐंशी प्रश्न अचूक सोडवतात असं आपल्याला आपण याला म्हणू शकतो ओके या परफॉर्मन्सचं वाचन करताना दोन शब्द महत्वाचे आहेत ते म्हणजे सरासरी हा शब्द येणं खूप महत्वाचं आहे सरासरी आणि दुसरं महत्वाचं आहे परसेंटेज ओके सरासरी आणि पर्सेंटेज हे दोन शब्द आपल्याला महत्वाचे आहेत समजा सत्याहत्तर टक्के परफॉर्मन्स असेल ओके सत्याहत्तर लिहिलं असेल तर त्याचा अर्थ काय होईल सरासरी सत्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात असं याचा अर्थ होईल अचूक सोडवतात ओके सरासरी कापत आपण काढलाय कारण सरासरी यासाठी आपण काढले की त्या परीक्षेला बसणारे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी तेवढे प्रश्न सोडवतात ओके आता सरासरी आपण कापत काढतो बघा एखादा विद्यार्थी पंधरापैकी समजा चौदा सुद्धा प्रश्न सोडवत असेल एखादा विद्यार्थी पंधरापैकी सातच प्रश्न सोडवत असेल ओके एखादा विद्यार्थी पंधरापैकी दहा प्रश्न सोडवत असेल एखादा विद्यार्थी पंधरापैकी बारा प्रश्न सोडवत असेल तर या सर्व मुलांच्या आपण सरासरी काढतोय म्हणजे या सर्व मुलांची सरासरी आपण काढतो आणि त्या सरासरीचं आपण रूपांतर पर्सेंटेज मध्ये करतोय या ठिकाणी सुद्धा आपण सरासरी बारा काढली आणि त्याचं पर्सेंटेज मध्ये केलं पैकी बारा म्हणजे ऐंशी टक्के अशा प्रकारे आपण केलं ओके तर आता आपण मध्ये हे रिडिंग करूयात की नेमकं या तिसरी लँग्वेजच्या परफॉर्मन्सचा अर्थ काय होतो तो, तो आपण बघूयात हे सिम्पल एक्झाम्पल आपल्याला लक्षात राहिलं की आपल्याला हे वाचण्यासाठी मदत होईल तर बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल सेव्हन्टी सेवन ओके हा या ठिकाणी दिसतोय आपल्याला सेव्हन्टी सेवन सेवन्टी सेवन आता याचा या सेवन्टी सेव्हनचा अर्थ काय हा लँग्वेज संदर्भात आहे आणि हा डिस्ट्रिक्टचा परफॉर्मन्स आहे डिस्ट्रिक्ट सोलापूर डिस्ट्रिक्टचा परफॉर्मन्स आहे लँग्वेज आणि सोलापूर डिस्ट्रिक्टचा परफॉर्मन्स आहे तर सेव्हन टी सेवनचा अर्थ काय कि सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून पण सर्व विद्यार्थ्यांचा मिळून हा परफॉर्मन्स आहे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी सत्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात बघायचं वाचन कसं झालं सत्याहत्तरचा अर्थ काय हा सत्याहत्तर का लँग्वेज बद्दल आहे इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी हे शब्द दोन शब्द खूप महत्व सरासरी आणि पर्सेंटेज सरासरी सत्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात कोणत्या विषयाचे तर लँग्वेजचे भाषा विषयाचे भाषाविषयीचे एकूण किती प्रश्न होते न्यास परीक्षेमध्ये एकूण पंधरा प्रश्न होते ओके एकूण पंधरा प्रश्न होते तर या पंधरापैकी सत्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात ओके आता आपण हे पुढचं बघूयात हा दुसरा जो आहे स्टेटचा हा हा स्टेटचा परफॉर्मन्स आहे राज्याचा परफॉर्मन्स आहे आता सदुसष्टचा अर्थ काय होईल राज्याच्या परफॉर्मन्समध्ये महाराष्ट्र राज्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी म्हणून महाराष्ट्र राज्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी सदुसष्ट टक्के प्रश्न अचूक सोडवतात असं आपण याला म्हणूयात हा नॅशनल लेव्हलचा परफॉर्मन्स आहे याचा अर्थ काय होईल संपूर्ण भारतातील तिसरीचे भाषा विषयाचे म्हणजे संपूर्ण भारतातील सर्व विद्यार्थी मिळून भाषा विषयाचे सरासरी बासष्ट प्रश्न अचूक सोडवतात असं आपण याला म्हणू शकतो आता आपल्याला असा प्रश्न पडतो की खाली हे झिरो पॉईंट सिक्स टेवन झिरो पॉईंट चौदा किंवा झिरो पॉईंट झिरो चार हे काय दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे स्टँडर्ड एरर आहे स्टँडर्ड एररला आपण प्रमाण त्रुटी असं म्हणतो प्रमाण त्रुटी स्टँडर्ड एरर, एरर हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही पैकी कोणत्याही प्रकारे असू शकतो आणि हा जो स्टँडर्ड एरर आहे मुळात हा सर्वे आहे या संपूर्ण नॅसच्या रिपोर्ट कार्डला रिसर्च बेस आहे आणि रिसर्च बेसनुसार याचा अर्थ असा होतो की या सर्वे मध्ये इतक्या प्रमाणात त्रुटी असतील हे झिरो पॉईंट सिक्स सेव्हन हे झिरो पॉईंट चौदा इतक्या प्रमाणात प्रमाण त्रुट म्हणजे स्टँडर्ड एरर याच्यामध्ये असू शकतो असा त्याचा अर्थ आहे, आहे ओके त्यामुळे आपल्याला हे स्टँडर्ड एरर किती आहे हे आपल्याला महत्वाचं नाही आपल्याला महत्वाचं आहे की आपलं परफॉर्मन्स किती आहे हे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे ओके तर आता आपण अशा प्रकारे हे लँग्वेजचं लें वाचलं थोडस आपण आता मॅथमेटिक्स वाचण्याचा प्रयत्न करूयात मॅथमेटिक्सचा परफॉर्मन्स वाचण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला काय समजते ते बघूयात हा आहे मॅथमेटिक्सचा परफॉर्मन्स सेव्हन्टी टू मॅथमॅटिक परफॉर्मन्स आहे सेव्हन्टी टू ओके आता याचा अर्थ काय होतो आपण बघूयात सेव्हन्टी टू याचा अर्थ होतो सोलापूर जिल्ह्यातील बघा सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणाची सरासरी आहे सर्व विद्यार्थी मिळून येत्या तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून आता सर्वात महत्व शब्द सरासरी सरासरी बहात्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात ओके सरासरी बहात्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात हो म्हणजेच काय बघा सोलापूर जिल्ह्यातील समजा सर्व विद्यार्थ्यांना मी शंभर शंभर प्रश्न दिले शंभर शंभर प्रश्न दिले तर सर्व विद्यार्थी मिळून सरासरी बहात्तर प्रश्न करेक्ट सोडवतील असा याचा अर्थ आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना शंभर प्रश्न दिले तर सर्व विद्यार्थी मिळून बहात्तर बहात्तर प्रश्न अचूक सोडवतील बहात्तर टक्के म्हणजे बहात्तर प्रश्न शंभर पैकी ओके मग आता हे सरासरी आपण का बरं म्हणतोय कारण या तिसरीच्या विद्यार्थ्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ते जास्त प्रश्न सोडत असतील काही विद्यार्थी असे आहेत की ते कमी प्रश्न सोडवत असतील त्यामुळे जास्त सोडवणारे कमी सोडवणारे मध्यम असणारे या सर्वांची सरासरी काढतो आपण आणि सरासरी काढून एक आपण नेमकं किती प्रश्न सोडवतात सरासरी ते आपण काढतोय आणि त्याचा परसेंटेज आपण पुढे घेतोय ओके त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे वाचन करायचं आहे गणिताचे कोण सतरा प्रश्न होते बघा गणिताचे एकूण सतरा प्रश्न होते न्यासच्या परीक्षेमध्ये ओके मग आता सोलापूर जिल्ह्यातील काही मुलं सतरापैकी सतरा सोडत असतील काही मुलं सतरापैकी पंधरा प्रश्न सोडत असतील काही मुलं सतरापैकी आठच प्रश्न सोडत सतरापैकी काही मुलं पाच सोडत असतील तर हे सतरापैकी सतरा पंधरा आठ पाच म्हणजे प्रत्येक मुलांची गुणा गुण हे वेगळे आहेत सतरापैकी प्रत्येक मुलांचे स्कोअर किंवा अचूक प्रश्न सोडवण्याचा जो जी संख्या आहे ती वेगळी आहे म्हणून आपल्याला सर्वांची सरासरी काढावी लागते सतरा पंधरा आठ पाच असे जेवढे आपल्या अकराशे एकोणीस विद्यार्थी होते या सर्व मुलांची गुणाची बेरीज केली आणि मग ते गुणाची बेरीज भागिले अकराशे एकोणीस आपण केलं तर आपल्याला या गुणाची सरासरी मिळते ओके सरासरी का काढतो आपण कारण विद्यार्थ्याला त्याचे जे गुण आहेत ते कमी जास्त आहेत एखाद्याला खूप जास्त गुण आहेत एखाद्याला खूप कमी गुण आहेत या सर्वांची आपण सरासरी काढतोय आणि या सरासरीचं आपण काय करतोय परसेंटेज काढतोय सरासरीचं पर्सेंटेज आपण कसं काढतोय की त्या रेशोमध्ये तर सरासरीचं पर्सेंटेज कसं निघेल बघा की समजा सरासरी बारापासून किती पैकी पैकी सरासरी बारापासून मग आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पैकी बारा म्हणजे किती टक्के मग आपल्याला पर्सेंटेज मिळेल मग आपल्याला अशा प्रकारे मध्ये सांगता येतं इथं आपण काय म्हणलं सरासरी बहात्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात ओके okay अशा प्रकारे आपल्याला पर्सेंटेज वरून परत याच्याकडे सुद्धा जाता येईल म्हणजे बहात्तर टक्के प्रश्न सोडवतात okay. म्हणजे किती प्रश्न सोडत असतील असं सुद्धा आपल्याला काढता येईल बघा त्यासाठी आपण सिंपल थोडस बघूयात बघा बहात्तर टक्के आपण समजा पंच्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात असं जर असेल पंच्याहत्तर टक्के प्रश्न सरासरी अचूक सोडवतात समजा असं असेल तर आपल्याला सिंपल मग पैकी सतरापैकी पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती सतरा पैकी पंचाहत्तर टक्के समजा आपण हे चार भाग केले सतराचे चार भाग सतराचा हाफ भाग हा साडेआठ होईल आणि त्याचा परत वन फोर्थ हा सव्वा चार होईल म्हणजे आपण साधारणतः असं पकडू शकतो चार दोन आठ चार तेम बारा ओके म्हणजे सतरा पैकी जवळपास साडेबारा किंवा किंवा तेरा प्रश्न ओके सतरापैकी तेरा प्रश्न मुलं अचूक सोडवतात पंच्याहत्तर टक्के जर असेल तर म्हणजे आपण पर्सेंटेज वरून परत या पैकी किती प्रश्न सोडवतात असं सुद्धा काढू शकतोय आणि पैकी तेरा प्रश्न म्हणजे किती पर्सेंटेज असं सुद्धा आपण काढू शकतोय ओके त्यामुळे हे अशा प्रकारे आपल्याला करेक्ट वाचता यायला पाहिजे या बहात्तर हा जो आहे याचा परफॉर्मन्स अर्थ असा आहे सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी बहात्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिसरीच्या जर गणिताचे शंभर प्रश्न दिले तर सरासरी बहात्तर प्रश्न करेक्ट सोडवतात अशा प्रकारेचा अर्थ आहे आणि तिसरा जो आहे तिसरा आहे परिसर अभ्यास या परिसर अभ्यासाचा परफॉर्मन्स आहे एक एकाहत्तर आता एकाहत्तरचा अर्थ काय सरासरी एकाहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात सिंपल एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आता सरासरी एकाहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात हा आहे याचा अर्थ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून परिसर अभ्यासाचे परिसर अभ्यासाचे सरासरी एकाहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात आता आणखीनचा निगेटिव्ह अर्थ कसा होतो बघा या ठिकाणी तीकन, सर्व ठिकाणी कि अजून सुद्धा सरासरी बघा अजून सुद्धा सरासरी एकोणतीस टक्के प्रश्न मुलांना सोडवता येत नाहीत सिंपल याचा वेगळा अर्थ बघा सरासरी अजून सुद्धा एकोणतीस टक्के प्रश्न विद्यार्थ्यांना अचूक सोडवता येत नाहीत विद्यार्थ्यांना अचूक सोडविता येत नाहीत असा सुद्धा आपल्याला निगेटिव्ह अर्थ काढता येतो सोलापूर जिल्ह्यातील तिसरीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासाचे अजून एकोणतीस टक्के प्रश्न अचूक सोडवता येत नाहीत मग किती टक्के सोडवता येतात एकाहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवता येतात असे दोन्ही प्रकारे आपण याचा अर्थ करू शकतो ओके अशाच प्रकारे आपल्याला या सर्व परफॉर्मन्स जे आहेत त्याचं वाचन करायचं आहे ते मग स्टेट लेवल असेल डिस्ट्रिक्ट लेवल असेल नॅशनल लेवल असेल या सर्वांचं वाचन आपल्याला सेम प्रकारे करायचं आहे लास्ट आपण एक एक्झाम्पल बघूयात की समजा आपण हे फायनल एक्झाम्पल बघूया या ठिकाणनं समजा या ठिकाणी बासस लिहिलं आहे सिक्स्टी टू लिहिलेला आहे या सिक्स्टी टूचं वाचन कसं करायचं स्टेट लेवलचा आहे परफॉर्मन्स हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी मिळून परिसर अभ्यासाचे बासष्ट टक्के प्रश्न सरासरी बासष्ट टक्के प्रश्न अचूक सोडवतात दोन शब्द आपल्याला महत्वाचे आहेत सरासरी बासष्ट टक्के प्रश्न अचूक सोडवतात म्हणजे अजून सुद्धा आपल्या या विद्यार्थ्यांना अडतीस टक्के प्रश्न सोडवता येत नाहीत सरासरी अडोतीस टक्के प्रश्न सोडवता येत नाहीत ओके okay, असा सुद्धा निगेटिव्हचा अर्थ निघतो तर हे आपल्याला क्लिअर झालं असेल कशा प्रकारे वाचन या ठिकाणी करायचं आहे आता आपण थोडस पुढे जाऊयात बघा की याच्यामध्ये बिलो बेसिक बेसिक अॅडव्हान्स आणि प्रोफिशियंट अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे ती थोडं माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी आपल्याला दिसेल की पर पर्सेंटेज ऑफ स्टुडंट बाय परफॉर्मन्स लेवल ओके आता हे एकमेव संख्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला स्टुडंट हा शब्द लावायचा स्टुडंट परसेंटेज ऑफ स्टुडंट्स बाय परफॉर्मन्स लेवल ओके आता लँग्वेज आपण समजा घेतला पहिला लँग्वेज आहे या लँग्वेज मध्ये बिलो बेसिक विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे दहा टक्के ओके हा एकमेव मुद्दा आहे हा एकमेव रिपोर्ट कार्ड मधील पॉइंट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला लिहायचं शब्द लावायचा टेन पर्सेंट स्टुडंट एट पर्सेंट स्टुडंट सेवन पर्सेंट स्टुडंट ट्वेंटी नाईन पर्सेंट स्टुडंट ट्वेंटी या सर्व ठिकाणी आपल्याला पर्सेंटेजच्या पुढे स्टुडंट शब्द लावायचा आहे ओके हा एकच आपवाद या ठिकाणी मिळेल बाकी सर्व ठिकाणी आपल्याला पर्सेंटेजच्या पुढे प्रश्न अचूक प्रश्न असंच लावायचा आहे फक्त या ठिकाणी आपल्याला स्टुडंट लावा लागेल ओके आता आपण याचा अर्थ काय होतो बघूयात लँग्वेजमध्ये लँग्वेजमध्ये बिलो बेसिक मुलांचं प्रमाण आहे दहा टक्के विद्यार्थी किंवा दहा टक्के स्टुडंट हे बिलो बेसिकमध्ये आहेत बेसिकमध्ये मग आपण बघूयात एकोणतीस टक्के विद्यार्थी हे बेसिक या लेवलला आहेत एकोणतीस टक्के विद्यार्थी बेसिक लेवल आहेत एकोणचाळीस टक्के विद्यार्थी एकोणचाळीस टक्के विद्यार्थी हे प्रफिसियंट लेवल आहेत आणि तेवीस टक्के विद्यार्थी हे अडव्हान्स लेवल आहेत लँग्वेजमध्ये ओके दहा टक्के विद्यार्थी एकोणतीस टक्के विद्यार्थी एकोणचाळीस टक्के विद्यार्थी आणि तेवीस टक्के विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांची बेरीज होईल शंभर टक्के ओके शंभर टक्केमधील दहा टक्के विद्यार्थी हे बिलो बेसिक आहेत अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वाचन आहे आता मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा आपण बघूयात की हे आठ टक्के विद्यार्थी हे बिलो बेसिक मध्ये आहेत तेवीस टक्के विद्यार्थी मध्ये आहेत मॅथमॅटिक्स विषयामध्ये त्रेचाळीस टक्के विद्यार्थी प्रोपेशियंट आहेत आणि सव्वीस टक्के विद्यार्थी हे मध्ये आहेत एनवायरमेंटल स्टडीज आपण बघूयात एन्व्हायरमेंटल स्टडी मध्ये बिलो मध्ये सात टक्के विद्यार्थी आहेत मध्ये पंचवीस टक्के विद्यार्थी आहेत मध्ये अठ्ठेचाळीस टक्के विद्यार्थी आहेत आणि मध्ये एकवीस टक्के विद्यार्थी आहेत आता या सर्वांचा अर्थ काय होतो त्या थोडस आपण बघूयात हे बिलो बेसिक बेसिक प्रोपेशन ऍडव्हान्स या सर्वांचा अर्थ काय आहे थोडक्यात या ठिकाणी दिलेला आहे बिलो बेसिकचा अर्थ असा होतो की हे जे विद्यार्थी आहेत ऍट द अर्ली स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे अजून विक विकास होण्याच्या अर्ली स्टेजमध्ये प्रारंभिक अवस्थेत असलेले हे विद्यार्थी आहेत ज्यांना त्या येते त्या येते जे बेसिक आहे ते सुद्धा येत नाही ते अजून प्रारंभिक अवस्थेत आहेत रिगार्डिंग द करिकुलम स्टँडर्ड अभ्यासक्रमाच्या तुलनेत ते अजून प्रारंभिक अवस्थेत आहेत त्याला आपण बिलो बेसिक म्हणतो तर बेसिकचा अर्थ काय की अ मिनिमम लेवल ऑफ नॉलेज अँड स्किल्स रिलेटेड टू करिक्युलम डिमांड्स म्हणजे या विद्यार्थ्यांना जे काही अभ्यासक्रमाची गरज अभ्यासक्रमाची डिमांड आहे त्यानुसार तेन त्यांना मिनिमम लेवल ऑफ नॉलेज आहे आणि मिनिमम स्किल आहे अशा विद्यार्थ्याचं प्रमाण आपल्याला बेसिकमध्ये दिसतं प्रोपेशिंटमध्ये काय दिसतं बघा प्रोपेशिंटमध्ये दिसतं आपल्याला मोस्ट ऑफ द लर्निंग आउटकम अँड स्किल्स रिक्वायर्ड बाय द करिक्युलम लर्नर्स at this लेवल have अक्वायर्ड म्हणजे या स्टेज मधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी लर्निंग आउटकम आणि काही स्किल स्वतःला अक्वायर केले आहेत आणि स्वतःकडे ते सिद्ध आहेत म्हणजे स्वतःकडे त्यांनी प्राप्त केलेलं आहे मध्ये लर्निंग आउटकम आणि काही स्किल हे स्वतःकडे त्यांनी प्राप्त केलेले आहे अशी विद्यार्थी संख्या आहे आणि शेवटचा ऍडव्हान्स अॅडव्हान्स म्हणजे ऍट दिस लेवल डिस्प्ले एक्सेप्शनल मास्टरी ऑफ द लर्निंग ऑफ कंटेंट ऍज प्रिस्क्राईब बाय द करिक्युलम मध्ये जे मुलं आहेत ते अडव्हान्स मध्ये मुलं लर्निंगचा जो कंटेंट आहे त्याच्यावर एक्सेप्शनल मास्टरी म्हणजे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मास्टरी मिळवलेली आहे अशा विद्यार्थ्याचं प्रमाण आपल्याला मध्ये दिसतं म्हणजे येत त्याच्या जे लर्निंग आउटकम आहेत त्याच्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे मास्टरी मिळवलेली आहे अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला मध्ये दिसतात ओके अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे बिलो बेसिक बेसिक ॲडव्हान्स याचं वाचन करायचं आहे फक्त हे एकच आपल्याला वाचन करताना त्या पर्सेंटेजच्या पुढे विद्यार्थी किंवा स्टुडंट असं म्हणायचं आहे बाकी सर्व ठिकाणी पर्सेंटेजच्या पुढे आपल्याला प्रश्न असंच म्हणायचं आहे प्रश्न अशाच प्रकारे आपल्याला उच्चार करावा लागेल आता आपण पुढे जातोय या ठिकाणी आपण बघूयात की पार्टिसिपेशन वाईज म्हणजे बॉयज गर्ल्स यांचा परफॉर्मन्स कसा आहे रुरल अर्बनचा परफॉर्मन्स कसा आहे ते थोडस आपण बघण्याचा प्रयत्न करूया आता या पेज मध्ये उजव्या साइडला मला दिसेल बघा या पेज मध्ये मला उजव्या साइडला या ठिकाणी दिसेल क्लास थ्री आहे आणि हे क्लास थ्रीचं मी बघतोय क्लास थ्री, थ्री पार्टिसिपेशन बाय जेंडर उजव्या साइडला उजव्या कोपऱ्यात वरच्या साइडला आहे पार्टिसिपेशन बाय जेंडर म्हणजे जेंडर नुसार पार्टिसिपेशन किती आहे म्हणजे या सर्वे मध्ये बॉयचं पार्टिसिपेशन किती आहे गर्ल्सचं पार्टिसिपेशन किती आहे ट्रान्सजेंडरचं पार्टिसिपेशन किती आहे याचं मला प्रमाण या ठिकाणी मिळेल आता हे इतकं महत्वाचं नाहीये कारण हे निव्वळ पार्टिसिपेशन दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला कोणताही परफॉर्मन्स समजत नाही सहभाग किती आहे मुलांचा सहभाग आणि मुलींचा सहभाग किती आहे किंवा कुणाचा सहभाग जास्त आहे कुणाचा सहभाग कमी आहे त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतील ट्रान्सजेंडर कुणीही सहभागी नाही येतात तिसरीमध्ये आणि बॉईजचं प्रमाण चौपन्न टक्के चौपन्न पॉईंट एक टक्के आहे गर्ल्सचं प्रमाण पंचेचाळीस पॉईंट नऊ टक्के आहे ओके तर अशा प्रकारे बॉईज आणि गर्ल्सचं पार्टिसिपेशन आपल्याला या सर्वेमध्ये दिसतं ओके पार्टिसिपेशन हा आपल्याला इतका महत्वाचा पार्ट नाही आहे आपल्याला महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे या बॉयज आणि गर्ल्सचं परफॉर्मन्स कसा आहे या ठिकाणी तुम्हाला हा कलर कोडिंग सुद्धा दिसेल साठी हा कलर आहे आणि साठी हा कलर आहे बॉयज आणि गर्ल्स म्हणजे हा कलर साठी आणि हा कलर गर्ल्स साठी आहे आपल्याला या ठिकाणी वाचताना बरं पडेल म्हणजे पहिला जो आहे पहिला बॉयज okay. साठीचा आहे ओके बघा आता आपण थोडस वाचण्याचा प्रयत्न करूयात यामध्ये सुरुवातीला आहे लँग्वेज लँग्वेज आणि त्याचा परफॉर्मन्स आपण बघूयात बघा पहिला जो आहे विषय तो आहे विषय लँग्वेज ओके पहिला विषय आहे लँग्वेज या लँग्वेज मध्ये बॉयज आणि गर्ल्सचा परफॉर्मन्स कसा आहे तो आपण बघूयात हा पहिला आहे बॉयज हा बॉईजचा परफॉर्मन्स आहे बॉईजचा परफॉर्मन्स आहे चौऱ्याहत्तर आणि गर्लचा परफॉर्मन्स आहे ऐंशी ओके मग आता याचं वाचन कसं करायचं ते आपण बघूयात चौऱ्याहत्तरचं वाचन कसं करायचं बघा सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व बॉयज मिळून बॉयज म्हणजे मुलं ओके okay. सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व बॉयज मिळून सरासरी बघा सर्वात महत्वाचं काय या ठिकाणी मिळतो सर्व बॉयज मिळून सर्व बॉयज आता हे फक्त बॉयज आहे बघा सर्व बॉयज मिळून सरासरी चौऱ्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात सरासरी चौऱ्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात म्हणजेच काय समजा मी सोलापूर जिल्ह्यातील फक्त मुलांची फक्त बॉईजची परीक्षा घेतली फक्त बॉईजची परीक्षा घेतली आणि प्रत्येकाला शंभर प्रश्न दिले तर हे सर्व बॉईज म्हणून सरासरी शंभर मधले चौऱ्याहत्तर प्रश्न अचूक सोडवतात सरासरी शंभर मधले चौऱ्याहत्तर प्रश्न अचूक सोडवतात असा याचा अर्थ आहे आता हे गर्ल्स जे दिलेला आहे याचा अर्थ काय बघा सोलापूर जिल्ह्यातील सर्व गर्ल्स मिळून म्हणजे सर्व मुली मिळून सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात म्हणजे फक्त मुलींची मी परीक्षा घेतली तिसरीच्या मुलींची तिसरीच्या मुली सर्व मिळून सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात ओके मग आता आपल्या या ठिकाणी कशाचे पण लँग्वेज हा लँग्वेजचे कारण हे आपला विषय चालव लँग्वेज लँग्वेज एकूण पंधरा प्रश्न होते पंधरापैकी काय परफॉर्मन्स आहे हा त्याचा अर्थ आहे मग आता आपण या ठिकाणी कुणाचा परफॉर्मन्स चांगला आहे तर या गर्ल्सचा परफॉर्मन्स चा ले चांगला आहे कारण गर्ल्स या सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात आणि बॉयज सरासरी चौऱ्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात त्यामुळं गर्ल्स सरासरी अचूक प्रश्न सोडवण्याचं जे पर्सेंटेज आहे ते जास्त आहे त्यामुळं सोलापूर डिस्ट्रिक्ट लेवलला जर बघितलं मी लँग्वेजमध्ये गर्ल्सचा परफॉर्मन्स हा चांगला आहे पेक्षा ओके अशाच प्रकारे आपल्याला स्टेट लेवलला सुद्धा दिसेल स्टेट लेवलला बॉईज पासष्ट आणि गर्ल्स सिक्स्टी एट नॅशनल लेवल सुद्धा बॉय सिक्स्टी वन गर्ल्स सिक्स्टी थ्री आणि हा ट्रान्सजेंडर आहे त्याचं देखील त्यांनी पर्सेंटेज दिले नॅशनल लेवल ओके तर तुम्हाला हे समजलं असेल कशा प्रकारे वाचन करणं अपेक्षित आहे मी आता पुन्हा मॅथमेटिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीजचं वाचन घेणार नाही कारण तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजले की अशा प्रकारे आपल्याला वाचन करता येईल ओके आता पुढच्या मुद्द्याकडे मी जातोय आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पार्टिसिपेशन बाय लोकेशन लोकेशन नुसार पार्टिसिपेशन किती आहे या तिसरीच्या या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून बावन्न टक्के विद्यार्थी हे ग्रामीण होते रुरल होते आणि अठ्ठेचाळीस टक्के विद्यार्थी हे अर्बन होते शहरी होते ओके आता पार्टिसिपेशनचं प्रमाण काय ते या ठिकाणी दिलेलं आहे हे आपल्याला एवढं महत्वाचं नाही या ठिकाणचं हे उजव्या उजव्या साइडची माहिती आहे हे आपल्याला एवढे महत्वाची नाही आपल्याला महत्वाचं आहे यांचा परफॉर्मन्स कसा आहे ओके याच्यामध्ये रुरल पहिला आहे आणि अर्बन नंतर आहे बघा पहिला रुरल आहे नंतर अर्बन आहे या कॉलम मध्ये आता बघा मी या ठिकाणी येतोय रुरल अर्बनकडे आणि या ठिकाणी सुरुवातीला आपली दिसेल हा जो आहे अष्ट्याहत्तर हा रुरल म्हणजे ग्रामीणचा परफॉर्मन्स आहे आणि पंच्याहत्तर टक्के हा अर्बनचा परफॉर्मन्स आहे ओके अर्बन आणि रुरल आता याचं वाचन कसं करायचं लँग्वेज ओके याचं वाचन कसं करायचं बघा सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीच्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी मिळून कारण फक्त ग्रामीण भाग आपण म्हणतोय या ठिकाणी फक्त ग्रामीण भागाचेच विद्यार्थी आपण पकडतोय ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी मिळून भाषेचे सरासरी अष्ट्यात्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात या प्रकारे वाचन होईल सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळून ग्रामीण कारण फक्त ग्रामीण भागातील घेतोय ग्रामीण भागातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळून सरासरी अष्ट्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात प्रश्न किंवा आपण आयटम त्याला म्हणतो ओके असा याचा अर्थ होईल आता या अर्बनचं काय पंच्याहत्तर टक्के आहे याचं वाचन कसं करायचं सोलापूर जिल्ह्यातील सर्व शहरी भागातील विद्यार्थी मिळून सर्व शहरी भागातील विद्यार्थी मिळून सरासरी पंच्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात मग आता कुणाचा परफॉर्मन्स जास्त आहे किंवा कुणाचा परफॉर्मन्स चांगला आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सरासरी अष्ट्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात आणि शहरी भागातील विद्यार्थी हे सरासरी पंच्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे हुशार आहेत त्यांचा परफॉर्मन्स जास्त आहे शहरीपेक्षा अशा प्रकारे अर्थ होतो आपल्याला याच प्रकारे स्टेट नॅशनल वाचायचं आहे लँग्वेज मॅथमॅटिक्स ई व्ही एस या सर्वांचं वाचन आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे त्यामुळे रिपीटेशन न करता मी पुढच्या मुद्द्याकडे जातो आता पुढचा मुद्दा आहे पार्टिसिपेशन बाय मॅनेजमेंट ओके मॅनेजमेंट वाईज पार्टिसिपेशन मॅनेजमेंट म्हणजे शाळा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापनचा जो प्रकार असतो त्यानुसार काय पार्टिसिपेशन आहे म्हणजे सहभाग किती आहे ते आपण या ठिकाणी बघूयात बघा स्टेट गव्हर्नमेंट पहिलं आहे स्टेट गव्हर्नमेंटचं प्रमाण आहे चौतीस टक्के शाळा या स्टेट गवर्नमेंटच्या होत्या या सर्वेमध्ये गव्हर्नमेंट एडेड अनुदानित शाळांचं प्रमाण हे बत्तीस टक्के होतं प्रायव्हेट रिकग्नाइज शाळांचं प्रमाण हे बत्तीस टक्के होतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट शाळेचं प्रमाण हे तीन टक्के होतं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालयावर अशा येतात तिसरीसाठी या ठिकाणी केंद्रीय विद्यालय आहे ओके अशा प्रकारे ह्या सर्व शाळांचा परफॉर्मन्स आहे मग आता या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी पहिला स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट रिकनाईज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशा चार ठिकाणी आपल्याला एक क्रम दिसेल आणि हे चार आपल्याला उभे स्तंभ दिसतील त्याचं आपण थोडस वाचन करूयात आता या ठिकाणी हा जो पहिला आहे हा पहिला लँग्वेजचा परफॉर्मन्स आहे बघा लँग्वेजच्या मध्ये पहिला जो परफॉर्मन्स आहे एक्क्याऐंशी आहे आणि हा स्टेटचा परफॉर्मन्स आहे स्टेट गव्हर्नमेंट स्कूल्स तर स्टेट स्कूल्स मध्ये राज्य शासना शाळा आल्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा जिल्हा परिषद मनपा नगरपालिका या सर्व शाळांचं या ठिकाणी आहे यांचा परफॉर्मन्स आहे एक्क्याऐंशी आता याचं वाचन कसं करायचं सोलापूर जिल्ह्यातील स्टेट गव्हर्नमेंटच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून बघा सोलापूर जिल्ह्यातील स्टेट गव्हर्नमेंटच्या शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून किंवा जिल्हा परिषद नपा मनपा शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून सरासरी एक्क्याऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात सरासरी एक्क्याऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात निगेटिव्ह मिनिंग करायचं अजून की या शाळेतील विद्यार्थ्यांना अजून सुद्धा एकोण सरासरी एकोणीस टक्के प्रश्न सोडवता येत नाहीत सरासरी एकोणीस टक्के प्रश्न सोडवता येत नाही असं सुद्धा आपण निगेटिव्ह याचं वाचन करतो आता दुसरा जो आहे अष्ट्यात्तर हा अनुदानित शाळा बदल आहे अनुदानित शाळा ओके गव्हर्नमेंट एडेड स्कूल याचं वाचन कसं करायचं सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे अनुदानित शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून अनुदानित शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून सरासरी अष्ट्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात तिसरा जो प्रकार आहे प्रायव्हेट रिकग्नाइज प्रायव्हेट रिक्ड खाजगी मान्यता प्राप्त शाळा या खाजगी मान्यता प्राप्त शाळेचं वाचन कसं करायचं सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून सरासरी अडुसष्ट टक्के प्रश्न अचूक सोडवतात शेवटचा प्रकार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कूल या सेंट्रल गव्हर्नमेंट स्कूलचं कसं वाचन करायचं सोलापूर जिल्ह्यातील सेंट्रल गव्हर्नमेंट स्कूलमधील सर्व विद्यार्थी मिळून सरासरी सत्तेचाळीस टक्के प्रश्न अजून सोडवतात आता कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे स्टेट गव्हर्नमेंट जे स्कूल आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या शाळेतील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स हा उत्कृष्ट आहे चांगला आहे कारण तो एक्क्याऐंशी टक्के प्रश्न सरासरी मुलं सोडवतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्कूलचा हा लोएस्ट आहे एकदम लोएस्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मॅनेजमेंट वाईज ज्या शाळा आहेत त्याचं वाचन आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे आणि याच्यानंतर शेवटचा जो आहे हा शेवटचा आपल्याला या ठिकाणी दिसेल पार्टिसिपेशन बाय सोशल ग्रुप सोशल ग्रुपच्या पार्टिसिपेशन नुसार किती पार्टिसिपेशन आहे तर एस चे एकूण या सर्वेमध्ये बारा पॉईंट सात टक्के विद्यार्थी सहभागी होते एस चे एक पॉईंट तीन टक्के विद्यार्थी सहभागी होते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की ओबीसीचे सेहेचाळीस पॉईंट चार टक्के विद्यार्थी सहभागी होते आणि जनरलचे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के विद्यार्थी या सर्वे मध्ये सहभागी होते आता सहभाग या सोबत आपल्याला महत्वाचं काय की यांचं परफॉर्मन्स कसा आहे ओके यांचं परफॉर्मन्स कसा आहे ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे आता या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला असं दिसेल हे कलर कोडिंग तुम्हाला कळेल बघा हा पहिला एस साठी आहे मग एस टी आहे मग ओबीसी आहे आणि मग जनरल आहे ओके एस सी एस टी ओबीसी जनरल अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वाचायचं आहे तर पहिला लँग्वेजचा परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी दिसेल लँग्वेजच्या मध्ये या ठिकाणी हा पहिला आहे एस सी हा दुसरा आहे एस टी तिसरा आहे ओबीसी आणि चौथा आहे जनरल आता यांचा परफॉर्मन्स आपल्याला वाचायचा एससी चा परफॉर्मन्स आपण वाचूयात सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे सर्व एस सी विद्यार्थी मिळून सरासरी शहात्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात एस टीचा परफॉर्मन्स सोलापूर जिल्ह्यातील सर्व एस टी प्रवर्गाचे विद्यार्थी मिळून सरासरी एक्क्याऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात सोलापूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी विद्यार्थी मिळून सरासरी पंच्याहत्तर टक्के प्रश्न करेक्ट सोडवतात हे सर्व येतात तिसरीचे आहेत आणि येत तिसरीमध्ये लँग्वेजचे प्रश्न आहेत ते मात्र लक्षात घ्या येत तिसरी लँग्वेजचे सरासरी पंच्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात आता हा जनरल आपण वाचूयात सोलापूर जिल्ह्यातील इतर तिसरीचे जनरल प्रवर्गातील सर्व विद्यार्थी मिळून सरासरी अष्ट्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात मग आता कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एस टी विद्यार्थी एस टी विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे कारण ते मुलं एक्क्याऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात ओके लोएस्ट परफॉर्मन्स कोणाचा आहे तर ओबीसीचा आहे ओबीसीचे मुलं पंच्याहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात हा लोएस्ट परफॉर्मन्स आहे ओके असं सुद्धा आपल्याला काढता येईल म्हणजे बॉयज आणि गर्ल्स मध्ये चांगला परफॉर्मन्स आणि लोएस्ट परफॉर्मन्स रुरल मध्ये सुद्धा लोएस्ट आणि परफॉर्मन्स आणि चांगला परफॉर्मन्स मॅनेजमेंट वाईज चांगला परफॉर्मन्स आणि लोएस्ट परफॉर्मन्स आणि सोशल ग्रुप वाईज सुद्धा आपल्याला चांगला परफॉर्मन्स आणि लोएस्ट परफॉर्मन्स अशी आपल्याला तुलना या ठिकाणी करता येते ओके बघा आता आपण आणखीन पुढे जाऊयात तर हे निश्चितपणे आपल्याला सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण पुढच्या पेजवर जाऊयात पुढच्या पेजवर आपल्याला दिसेल की लर्निंग आउटकम्स ओके okay. या पेजवर आपल्याला दिसेल लर्निंग आउटकम इयत्ता तिसरी या ठिकाणी आपल्याला दिसेल बघा क्लास थ्री क्लास थ्री आणि त्याचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये पहिला आहे डिस्ट्रिक्ट एव्हरेज परफॉर्मन्स या ठिकाणी बघा ऍव्हरेज परफॉर्मन्स म्हणलेला आहे जो मध्ये आहे आणि स्टेट एवरेज परफॉर्मन्स नॅशनल ऍव्हरेज परफॉर्मन्स ओके तर हे थोडस आपण समजून घेऊयात हा जो परफॉर्मन्स आहे हा परफॉर्मन्स लर्निंग आउटकम वाईज आहे म्हणजे अध्ययनिष्पत्तीनुसार आपल्याला या ठिकाणी परफॉर्मन्स बघायला मिळतो आता या ठिकाणी ही पहिली अध्ययन निष्पत्ती आहे बघा ही पहिली निष्पत्ती आहे एल तीनशे चार ओके okay. एल म्हणजे लँग्वेज तीन म्हणजे तिसरी आणि झिरो चार म्हणजे त्याचा क्रमांक आहे okay. ओके एल तीनशे चार एल तीनशे बारा तर पहिली निष्पत्ती आहे रीड स्मॉल टेक्स्ट विथ कॉम्प्रिहेन्शन दॅट इज आयडेंटिफायज मेन आयडिया डिटेल्स सिक्वेन्स अँड ड्रॉस कनक्लुजन्स अशा प्रकारची ही निष्पत्ती आहे ओके मग या निष्पत्तीवर आधारित जितके प्रश्न या परीक्षेत विचारले होते बघा एकूण लँग्वेजचे प्रश्न होते पंधरा ओके एकूण लँग्वेजचे प्रश्न पंधरा होते यामध्ये दोन अध्यनिष्पते आहेत एल तीनशे चार आणि एल तीनशे बारा एल तीनशे चार एल तीनशे बारा ओके आपण असं म्हणूया चारशे साधारणतः आठ प्रश्न आले असतील आणि सात आता हे आपण फॉर एक्झाम्पल घेतोय बरं का हे फॉर एक्झाम्पल आपण घेतोय एल तीनशे चार या अध्यनिष्पत्तीचे आठ प्रश्न होते आणि एल तीनशे बाराचे सात प्रश्न होते फॉर एक्झाम्पल आपल्याला समजण्यासाठी मी घेतला आहे एक्झॅक्टली किती होते मला माहीत नाही आपल्याला प्रश्नपत्रिका बघावं लागेल पण हे फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात म्हणजे आपल्याला समजाईल आता या अध्यनिष्पत्तीचं त्याने परफॉर्मन्स दिला ऐंशी टक्के आता याचा अर्थ काय मग या ऐंशी टक्के किंवा ऐंशी वाचन कसं करायचं बघा सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे विद्यार्थी भाषा या विषयाच्या एल तीनशे चार जी अध्यनिष्पती आहे या अध्ययनिष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांपैकी बघा एल तीनशे चार या अध्ययनिष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नापैकी सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात बघा मी काय म्हणतोय की एल तीनशे चार एल तीनशे चार ही अध्यनिष्पत्ती आहे या अध्यनिष्पत्तीवर आधारित विचारलेल्या एकूण प्रश्नापैकी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मिळून सर्वजण आले त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी मिळून सरासरी बघा सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात असा याचा अर्थ आहे म्हणजेच काय या निष्पत्तीवर आधारित अद्याप अजून वीस टक्के प्रश्न सरासरी वीस टक्के प्रश्न मुलांना सोडवता येत नाहीत या अध्यनिष्पत्ती आधारित सरासरी वीस टक्के प्रश्न अजून सुद्धा विद्यार्थ्यांना सोडवता येत नाहीत मग किती सोडवतात ते मुलं सरासरी ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात हो पण अजून सुद्धा सरासरी वीस टक्के प्रश्न सोडवता हो येत नाही या अध्यनिष्पत्तीवर आधारित आता या दुसऱ्या एल बारा या अध्यनिष्पत्तीचा अर्थ काय की या अध्यनिष्पत्तीवर आधारित एकूण प्रश्नापैकी सरासरी एकाहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात हो एकूण प्रश्नापैकी सर्व विद्यार्थी मिळून सरासरी एकाहत्तर टक्के प्रश्न अचूक सोडवतात थोडस आपण आता कडे घेऊया जेणेकरून आपल्याला हे आणखीन लवकर समजेल बघा लोएस्ट परफॉर्मन्स बघून या ठिकाणी मी ही घेतो निष्पत्ती बघा एम तीनशे नऊ एम म्हणजे मॅथमेटिक्स तीन म्हणजे तिसरे आणि झिरो नऊ म्हणजे क्रमांक तर एम तीनशे नऊ ही जी निष्पत्ती ही गणिताची निष्पत्ती आहे आणि ही गणित गणिताची निष्पत्ती या ठिकाणी दिलेली आहे आता ह्या या ठिकाणी पुढे दिले एकोणसाठ हा डिस्ट्रिक्ट ऍव्हरेज परफॉर्मन्स आहे आता याचा अर्थ काय की एम तीनशे नऊ ही जी निष्पत्ती आहे या निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नापैकी विद्यार्थी सरासरी एकोणसाठ टक्के प्रश्न अचूक सोडवतात एकोणसाठ टक्के प्रश्न अचूक सोडवतात आता याचा निगेटिव्ह अर्थ आपल्याला खूप महत्वाचा आहे म्हणजे या अध्यनिष्पर आधारित विद्यार्थ्यांना अजून एक्केचाळीस टक्के प्रश्न एक्केचाळीस टक्के प्रश्न सोडवता येत नाहीत सरासरी एक्केचाळीस टक्के प्रश्न अजून सुद्धा सोडवता येत नाहीत म्हणजे ही या मध्ये आपले विद्यार्थी पाठीमाग आहेत म्हणजे या अध्यनिष्पत्तीत आपल्याला काम करावं हो लागेल असं असं सिंपल मीनिंग आहे म्हणजे विद्यार्थ्यांना सरासरी एकोणसाठ टक्के प्रश्न सोडवता येतात या अध्यनिष्पत आधारित पण अजून सुद्धा एक्केचाळीस टक्के प्रश्न सोडवता येत नाहीत त्यामुळे ये याचं पर्सेंटेज वाढणं अपेक्षित आहे ओके आता बघा या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स पर आहे बघा हा शहाऐंशी टक्केचा एम तीनशे सतरा रीड द टाइम करेक्टली टू द आवर युझिंग अ क्लॉक वॉच म्हणजे घड्याळाचा वापर करून टाइम करेक्ट सांगतात किंवा करेक्ट वाचन करतात शहाऐंशी टक्के परफॉर्मन्स याचा अर्थ काय की, की। वर या निष्पत्तीवर आधारित प्रश्नापैकी सरासरी शहाऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात विद्यार्थी सरासरी शहाऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवतात म्हणजे या निष्पत्तीवर समजा शंभर प्रश्न दिले मी या निष्पत्तीवर आधारित शंभर प्रश्न दिले तर सरासरी शहाऐंशी प्रश्न मुलं करेक्ट सोडवतील असा याचा अर्थ आहे ओके म्हणजे आपण अध्यनिष्पत्तीचं जे परफॉर्मन्स आहे ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे वाचन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल या तिन्हीच सुद्धा आपल्याला परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळेल तर लर्निंग आउटकमच आपल्याला अशा प्रकारे वाचन करायचं आहे आता या ठिकाणी बघा आणखीन एक आपण बघूयात हे परिसर अभ्यासाची निष्पत्ती आहे म्हणजे परिसर अभ्यासाची निष्पत्ती ही जी आहे ईव्हीएस तीनशे पाच एव्हीएस तीनशे पाच वरचे सरासरी शेचाळीस टक्के प्रश्न अचूक सोडवतात विद्यार्थी म्हणजे अजून सुद्धा या निष्पत्तीवर आधारित सरासरी चौपन्न टक्के प्रश्न मुलांना सोडवता येत नाहीत असा या याचा अर्थ आहे ओके आता आपण पुढे जाऊयात बघा या ठिकाणी काय दिले माहिती तर परीक्षा ही जी परीक्षा आहे या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्याकडनं विद्यार्थी प्रश्नावली पोपील क्वेश्चनर भरून घेतली होती आणि त्या पोपील क्वेश्चनरमध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं आपल्याला विश्लेषण किंवा त्या प्रश्नांचा निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी दिसून येतात ओके तर हे तुम्हाला वाचन केल्यावर तुम्हाला समजेल की विद्यार्थी काय म्हणतात बघा आपण फॉर एक्झाम्पल एक, एक एक दोन दोन गोष्टी याच्यातले बघूयात की एटी फायव्ह पर्सेंट सोलापूर जिल्ह्यातील तिसरीचे पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी म्हणतात की स्टुडंट हॅव ऍक्सेस टू डिजिटल डिव्हाइस इन द स्कूल म्हणजे शाळेमध्ये डिजिटल डिव्हाइस अवेलेबल आहेत असं सोलापूर जिल्ह्यातील तिसरीचे पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी म्हणतात आता एकसष्ट टक्के विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील एकसष्ट टक्के विद्यार्थी काय म्हणतात स्टुडंट्स हॅव इंटरनेट कनेक्टिव्हिटी ॲट होम म्हणजे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी घरी आहे असे एकसष्ट टक्के विद्यार्थी म्हणतात ओके असं अशा प्रकारे आपल्याला हे वाचन करायचं आहे इतर गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी वाचन करतो नव्याण्णव टक्के विद्यार्थी काय म्हणतात की स्टुडंट कुड अंडरस्टँड व्हॉट टीचर टीचर क्लास शिक्षक जे वर्गात शिकवतात ते विद्यार्थ्यांना समजतं असे नव्याण्णव टक्के विद्यार्थी म्हणतात ओके एटी सेव्हन पर्सेंट स्टुडंट गेट पर्सनल सपोर्ट फॉर देअर एज्युकेशनल अचीवमेंट शिक्षकाकडनं त्यांना पर्सनल सपोर्ट मिळतो शाळेमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला हे वाचन करायचं आहे त्यापुढे शिक्षकांना सुद्धा प्रश्नावली देण्यात आली होती आणि शिक्षकांच्या प्रश्नावलीतून जे काही विश्लेषण किंवा जे काही निष्कर्ष निघालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी वाचता येतील या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे बघा पहिला मुद्दा या ठिकाणी काय दिलाय फिफ्टी थ्री पर्सेंट म्हणजे टीचर्स हॅव ऍडव्होकेट इन्स्ट्रक्शनल मटेरियल अँड सप्लायज म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता तिसरीचे जे शिक्षक आहेत ते शिक्षक काय म्हणतात की त्रेपन्न टक्के शिक्षक असं म्हणतात की त्यांच्याकडे टीचिंग लर्निंग मटेरियल आहे इन्स्ट्रक्शनल मटेरियल अँड सप्लायज आहे त्रेपन्न टक्के शिक्षक म्हणतात म्हणजे आज सुद्धा सत्तेचाळीस शिक्षक सत्तेचाळीस टक्के शिक्षकाकडे टीचिंग लर्निंग मटेरियल सप्लायच नाही असा याचा अर्थ होतो आणखीन जर आपण बघितलं की यामध्ये बद्दल टीचरचं मत काय शिक्षकांचं मत काय की शिक्षकांना असा प्रश्न होता की तुम्ही प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये व्यावसायिक विकासामध्ये सहभागी होता का तर सेवन्टी थ्री पर्सेंट त्र्याहत्तर टक्के विद्यार्थी म्हणतात की ते प्रोफेशनल डेव्हलपमेंट स्वतःच्या व्यावसायिक विकासामध्ये सहभागी होतात ओके नाईंटी सेव्हन पर्सेंट टीचर असं म्हणतात की त्यांना प्रोटोकॉल फॉर कोविड सिमटम रिपोर्टिंग माहीत आहे ओके तर अशा प्रकारे आपल्याला यांचं निष्कर्ष या ठिकाणी दिसेल आणि तिसरी जी प्रश्नावली होती ती मुख्याध्यापकासाठी होती आणि मुख्याध्यापकाच्या प्रश्नावलीतून आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापक काय म्हणतात हेड टीचर्स काय म्हणतात ते आपल्याला समजेल बघा नाईन्टी फायव्ह पर्सेंट ऑफ हेड टीचर रिस्पॉन्डेड दॅट स्कूल्स हॅव ऍडव्होकेट क्वालिफाईड टीचिंग स्टाफ तिसरीचे पंच्याण्णव टक्के मुख्याध्याप म्हणतात की आमच्याकडे क्वालिफाईड टीचिंग स्टाफ आहे ओके एकोणसाठ टक्के हे टीचर मुख्याध्यापक असं म्हणतात की स्कूल्स हॅव ॲडवोकेट सपोर्टिंग स्टाफ सपोर्टिंग स्टाफ त्यांना आहे अशा प्रकारे आपल्याला याचं वाचन करायचं आहे आणि हे सुद्धा नॉन टेक्स्युअलचे जे फॅक्टर आहेत हे सुद्धा आपल्याला लर्न परफॉर्मन्स वाढण्यासाठी किंवा परफॉर्मन्स कमी होण्यासाठी कारणीभूत असतात त्यामुळे हे सुद्धा आपल्याला घटक समजून घेणं महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण तिसरीचे जे रिझल्ट आहेत तिसरीचे संपूर्ण रिझल्ट आपण बघितलेले आहेत अशाच प्रकारे तुम्हाला पुढे नॅस दोन हजार एकवीस रिझल्ट फॉर क्लास फाईव्ह इयत्ता पाचवीचे रिझल्ट तुम्हाला मिळतील आत्ता जसं आपण वाचन केलेलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वाचन करायचं आहे इयत्ता पाचवीला बेचाळीस शाळा होत्या एकशे चोवीस शिक्षक होते एक हजार एकेचाळीस विद्यार्थी होते या ठिकाणी लँग्वेज मॅथमेटिक्स सीव्हीएस याचा परफॉर्मन्स दिला आहे सिंपल एकदा रिव्हिजन करतो तुम्ही या ठिकाणी लँग्वेजचा डिस्ट्रिक्ट अडुसष्ट या ठिकाणी अंक आहे या अडुसष्टचा अर्थ काय की सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवीचे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी अडुसष्ट टक्के प्रश्न अचूक सोडवतात असा याचा अर्थ आहे आणि हा जो आहे बिलो बेसिक बेसिक अँड ऍडव्हान्स याच ठिकाणी फक्त आपल्याला काय लावायचं आहे विद्यार्थी शब्द वापरायचा आहे प्रश्न न वापरता विद्यार्थी शब्द वापरायचा फक्त याच ठिकाणी बाकी कुठेही नाही म्हणजे या ठिकाणी काय असेल लँग्वेज मध्ये बिलो बेसिकला विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे सात टक्के म्हणजे सात टक्के विद्यार्थी हे बिलो बेसिक आहेत लँग्वेजमध्ये एकतीस टक्के विद्यार्थी हे बेसिक मध्ये आहेत लँग्वेजमध्ये सेहेचाळीस टक्के विद्यार्थी सेहेचाळीस टक्के विद्यार्थी हे प्रोफिसियंट लेवलला आहेत आणि सोळा टक्के विद्यार्थी हे अडव्हान्स लेवल आहेत फक्त याच ठिकाणी आपल्याला पर्सेंटेजच्या पुढे विद्यार्थी शब्द लावायचा आहे बाकी सर्व ठिकाणी आपल्याला पर्सेंटेजच्या पुढं प्रश्न असा शब्द लावायचा आहे बाकी सर्व ठिकाणी पर्सेंटेजच्या पुढे प्रश्नच यायला पाहिजे फक्त याच कंडिशन आपल्याला या पर्सेंटेजच्या पुढे विद्यार्थी यायला पाहिजे कारण हे विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज आहे ओके अशा प्रकारे आपण पाचवीच तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेंडर वाईज पार्टिसिपेशन त्यांचा परफॉर्मन्स लोकेशन वाईज पार्टिसिपेशन परफॉर्मन्स मॅनेजमेंट वाईज पार्टिसिपेशन परफॉर्मन्स सोशल ग्रुप वाईज पार्टिसिपेशन परफॉर्मन्स दिसेल मग लर्निंग आउटकम वाईज तुम्हाला याचा परफॉर्मन्स दिसेल लर्निंग आउटकम वाईज परफॉर्मन्स आता लास्ट आपण फॉर एक्झाम्पल इथे एक निष्पत्ती आहे ती त्याचा अर्थ थोडासा बघूयात आपण बघा मध्ये या ठिकाणी दिले सेहेचाळीस पन्नास टक्क्याच्या खाली ज्याचा परफॉर्मन्स आहे त्याला अशा चिन्हाने त्यांनी चिन्हांकित केलेलं आहे असं सिंबॉल फक्त कुठे आहे पन्नास पेक्षा खाली परफॉर्मन्स असेल तर एम पाचशे सहा म्हणजे एम म्हणजे मॅथमॅटिक्स पाच म्हणजे पाचवी आणि झिरो सहा म्हणजे क्रमांक आयडेंटिफायज अँड फॉर्म्स इक्वलंट फ्रॅक्शन ऑफ गिव्हन फ्रॅक्शन हा फ्रॅक्शन अपूर्णांक बदलची ही अध्यनिष्पत्ती आहे आता या सेहेळीसचा अर्थ काय होतो की या अध्यनिष्पत्तीवर आधारित इयत्ता पाचवीचे सर्व विद्यार्थी मिळून सरासरी सेहेचाळीस टक्के प्रश्न अचूक सोडवतात म्हणजे याचा निगेटिव्ह अर्थ असा होतो की या अध्यनिष्पत्तीवर आधारित अजून अद्याप सरासरी चौपन्न टक्के प्रश्न मुलांना सोडवता येत नाहीत सरासरी चौपन्न टक्के प्रश्न सोडवता येत नाहीत सोडवता येत नाहीत आणखीन वेगळा आपण असं म्हणू शकतो की समजा या अध्यानपत्तीवर आधारित शंभर प्रश्न आपण काढले आणि सर्व मुलांना दिले तर शंभर पैकी सेहेचाळीस प्रश्न मुलं करेक्ट सोडवतील सरासरी पण अजून सुद्धा सरासरी चौपन्न टक्के प्रश्न मुलांना येणार नाहीत म्हणजे चौपन्न प्रश्न मुलांना सोडवता येणार नाहीत ओके मग याच्यावर काम करावं लागेल आणि याचा परफॉर्मन्स आपल्याला वाढवा लागेल ओके okay, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे लर्निंग आउटकमवर आधारित असेल आणि त्यानंतर आपल्याला दिसेल नॉन टेक्च्युअल फॅक्टर त्याच्यामध्ये विद्यार्थी काय म्हणतात शिक्षक काय म्हणतात आणि मुख्याध्यापक काय म्हणतात अशा प्रकारे माहिती या ठिकाणी आहे या नॅस दोन हजार एकवीसच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मला वैयक्तिक खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेता आला हजार एकवीस या परीक्षेची पूर्वतयारी संदर्भात मला राज्यातील सर्व पर्यवेक्षक अधिकारी आणि क्षेत्रिय अन्वेक्षक यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली ही संधी एस सी आर टीचे चे उपसंचालक मान्य श्री विकास गरड साहेब मान्य श्री योगेश सोनवणे साहेब यांच्या सहकार्याने मिळाली आणि जवळपास पंचवीस हजार परिवेक्ष अधिकारी आणि छत्री अन्वेषक यांना मार्गदर्शन करता आले त्यासोबतच न्यास दोन हजार एकवीस परीक्षेची पूर्वतयारी संदर्भात महाराष्ट्र राज्यातील जवळपास दहा जिल्ह्यातील पर्यवेक्ष अधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना या परीक्षेचं गायडन्स परीक्षेचं गायडन्स म्हणजे परीक्षा कशा प्रकारे आहे कसे प्रश्न असतात पॅटर्न काय आहे कशा प्रकारे तयारी करावी या संदर्भात गायडन्स करायला मिळालं जवळपास महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस हजार शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यानंतर एस सी आर टी चे मूल्यमापन विभागाचे उपविभाग प्रमुख श्री महादेव वांडरे साहेब यांच्या सहकार्यानं पोस्ट नॅस वर्कशॉप हैदराबाद या ठिकाणी मला राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग घेता आला आणि त्यासोबतच पोस्ट नॅस वर्कशॉप साठी राज्यस्तरीय तज्ज्ञ सुलभक म्हणून कामकाज करता आले आणि या संपूर्ण न्यास दोन हजार एकवीसच्या पूर्वतयारी आणि त्यानंतरची कार्यशाळा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे काही मला नॉलेज मिळालं त्या नॉलेजच्या आधारावर त्या बेसवर मी संपूर्ण हा व्हिडिओ तयार केलेला आहे निश्चितपणे आपल्याला बदलची जी काय आकडेवारी आहे किंवा चा जो परफॉर्मन्स आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला वाचन करता येईल आणि एक चांगले अंडरस्टँडिंग तुम्हाला याची डेव्हलप होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद